वांगे हां आता बोल 8 ते 10 वांगे घेतले, 8 ते 10 वांगे, 2 टमाटे, 1 कांदा पेस्ट, 2 टमाटे आणि कांद्याची पेस्ट करून घेतली मिक्सरमध्ये काढून. ठीक आहे. कोथिंबीर हे मसाला घरचाच काळा तिखट काळा मसाला, मीठ, कढीपत्ता, हळद, लाल तिखट, जिरे मोहरी आणि गूळ हे फोडणीसाठी लसूण आणि हे 1 वाटी भाजून कुट घेतले शेंगाचं शेंगदाण्याचं आणि त्याला वरचं काढून भत्त्यामध्ये काढून घेतले त्याच्यामुळं तेल फुटतं हे छान चव येते ह्याच्यात. हळद टाकायची, मसाला टाकायचा, कांदा टमाटर पेस्ट मध्ये सगळं मिक्स करून कांदा टमाटर पेस्ट आहे त्याच्यात काळा तिखट मीठ हळद सगळं टाकून घ्यायचं. मीठ चवीनुसार सगळं आपल्या घरचं आहे बाहेरचं काय आणलेलं नाही आपण बनवलं त्याच्यात काही त्याच्यात बाहेरचं काहीच नाही मसाला सुद्धा बाहेरचा नाही. दाण्याचं कुट वाटून घेतल्यामुळे भत्त्यामध्ये जास्त असं तेल कुटतंय तरी अशा प्रकारे भरलेलं वांग भरून घ्यायचंय आणि वांगी फोडणी मध्येच टाकायची. टाकून घ्यायचं
छान भरलं वांगं तयार करतो. त्याला एक वाफ येऊ द्यायची मस्त. सुंदर कलर आला. किती मिनिट ही करायचं फार वेळ आहे. भाजी शिजत आलेली आहे. त्याला काय करायचं, थोडस कढीपत्ता टाकायचं म्हणून म्हणजे थोडीशी चवी कोथिंबीर टाकायची. भाजी झाली तयार. किती मिनिटासाठी ठेवायचं? 10 मिनिटात ठेवायचं. ठीक आहे.